आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ऑन करा, नोटिफिकेशन ऑन केला मुले आमचे अपडेट आपले परेंत सतत पोहोचेल जमीनीची सुपीकता टिकवने साथी रासाईनी खताचा वापर कमी करा, आणी जैविक खताचा वापर अधिक करा, बसव रेड़ी। जमिनीची सुपीकता टिकून कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर कमी करून जैविक खताचा वापर अधिक केल्यास जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन आय पी एलचे कर्नाटक प्रमुख बसव रेड्डी यांनी केलं चिकोडी तालुक्यातील के मांजरी येथील स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र व आय पी एल यांच्या संयुक्त आश्रयाखाली लक्ष्मी सौहार्द संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या सुपीक व जैविक खताचा वापर कोणत्या पद्धतीने करावा या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून रायन गोंडा देसाई इरिगेशनचे प्रमुख आशिष देसाई शिरगुप्पीचे प्रगतशील शेतकरी महावीर चौगुला हे उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांचं स्वागत संतोष कुलकर्णी यांनी केलं ग्रामीण भागातील शेतकरी अद्यापही पारंपरिक पद्धतीने शेती करत आहे त्याचबरोबर जास्त उत्पादनाच्या आशेपोटी अनियमित पाण्याच्या वापराबरोबरच रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने जमिनीची सुपीकता कमी होऊन जमीन क्षारपट बनत आहे जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सध्या शेतकऱ्यांनी जैविक खताचा वापर करावा हे अत्यंत गरजेचं आहे बसव रेड्डी म्हणाले यावेळी रायन गौंडा यम कुलकर्णी संतोष कुलकर्णी अण्णासाहेब यादव मोहन लोकरे कृष्णात घोरपडे श्रीधर भोजकर कुमार मगेन नावर परशुराम पवार सचिन पाटील संतोष चिंचले रामा कसाई नियाज नियाई रामचंद्र कदम परशुराम तोरसे रामचंद्र भोसले अशोक मगेन नावर बबन भिलवडे सतीश वाडकर यांच्यासह मांजरी यडूर चंदूळ इंगळी शिरगुप्पी कल्लोळ परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक सुशील कोटीवाले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले महानकारी न्यूजसाठी मांजरीहून कोळी